नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले आहात. त्याचबरोबर आजचा जो लुक आहे तो आपण क्रिएट करत आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया आपल्या ह्या मेकअप लुकला. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण गिव्ह अवे ठेवत आहोत. आणि गिव्ह अवेसाठी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पार्टिसिपेट करा. आणि आय होप की तुमच्यामधलं कोणीतरी तो गिव्ह अवे जिंकावा. तर सर्वात आधी मी माझे केस बांधत आहे माझ्या तारुंद्याच्या स्क्रंचीने, जे नवीन आहेत आणि ज्यांना माहीत नाही आहे, तारुंद्या हे माझं स्वतःचं ब्रँड आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तुम्ही नक्की जाऊन तारुंद्याच्या वेबसाईटवर विजिट करू शकता. तर आता इथे मी यूज करत आहे सेटाफिलची क्रीम, जी ॲक्च्युली तुमच्या स्किनला ग्लोई करते आणि म्हणजे ड्यूई लुक देते. तर ही मी क्रीम जेव्हाही मला खूप असं एक शायनी लुक आणायचा असतो ग्लोवाला, तर मी अगदी यूज करते आणि मगच माझा मेकअप लावते. सो ही खरंच खूप हेल्पफुल आहे. त्याचनंतर इथे मी यूज करत आहे माझं कन्सीलर. ह्या कन्सीलरची सगळी डिटेल्स मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे विथ शेड. कन्सीलर मी हाताने माझ्या फिंगरने डॅप करून लावते. मी ब्रशेस आणि स्पंज यूज करणं सोडून दिलं, पण मला असं वाटतं की खूप हाताने जे आपण बोटांनी आपल्या फेसवर जे मेकअप लावतो ते खूप क्लिअर आणि खूप सुंदर दिसतं, मोर दॅन युझिंग ब्रश आणि स्पंज. त्यानंतर मी इथे यूज करत आहे लॅकमेचं 9 to 5 फाउंडेशन. ट्रस्ट मी, 9 to 5 फाउंडेशन अगदी अफोर्डेबल आणि एकदम मस्त आहे. त्याचबरोबर मी फाउंडेशनमध्ये तुम्ही बघितलंच की मी हायलायटर मिक्स केला. एक अजून जरासं ग्लोई लुक आणण्यासाठी आपण हायलायटरसुद्धा अप्लाय करू शकतो, म्हणजे त्याच्यात मिक्स करू शकतो. कमी पैशात जर चांगला कुठला फाउंडेशन अफोर्डेबल असेल तो हा आहे. तुम्हाला करणं अगदी तुमच्याकडे हायलायटर नसेल तर अजिबात कंपल्सरी नाही, तुम्ही फक्त फाउंडेशन जरी लावलं तरीही चालून जातं. मला तरी एवढा काही ग्लो वेगळा दिसला नाही हायलायटरनंतर, पण तरीही मी जरासं एक्सपेरिमेंट करून बघितलं. त्यानंतर तुम्ही अगदीच तुमचे कुठले एरियाज आहे जिथे तुम्हाला वाटतंय की मला अजून जरासं कव्हर करायचं, तर तुम्ही एक्स्ट्रा जरा फाउंडेशनची लेअर घेऊन कव्हर करू शकतात. नेक्स्ट मी ते यूज करत आहे मामा अर्थचं विटॅमिन सी कॉम्पॅक्ट. मी हे सध्याच नवीन घेतलं आणि हे माझं फर्स्ट टाईम आहे त्याला मी यूज करते. आणि मला पहिल्या स्टार्टिंगला अजिबात आवडला नाही फाउंडेशन. मला असं वाटलं, सॉरी कॉम्पॅक्ट, मला असं वाटलं की हा खूप एक डार्क लुक क्रिएट करतो आणि आय थिंक हा शेड पण माझ्या ॲक्च्युली खूप डार्कर आहे स्किन टोनपेक्षा, पण कॅमेरामध्ये एवढा क्लिअरली दिसत नाही आहे. त्यानंतर मी इथे माझे आयब्रोज करत आहे. आयब्रोज म्हणजे तुम्हाला ज्यांना माहीत नाही आहे, जे नवीन आहे, तर आयब्रोज माझं जीव आहे. आयब्रोज केले नाही तर मला असं वाटतं की माझा मेकअप इनकम्प्लीट राहतो. मी कुठेही जाते आयब्रोज केल्याशिवाय मी जात नाही. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ब्लश, ज्याने तुम्हाला असं क्यूट लुक येतो. आणि मी लिपस्टिक ॲज अ ब्लश यूज करते. मी अजिबात माझ्या बॅगेत ना वेगळा, म्हणजे मेकअप बॅगेत माझा वेगळा ब्लश अजिबात नाही आहे. आय नो की मला ठेवायला पाहिजे असं काही काही लोकांचं ओपिनियन्स असतील, पण मला असं वाटतं की माझी लिपस्टिकच एवढी बेस्ट आहे की मला ब्लश वेगळा विकत घ्यायची गरजच नाही आहे. आणि माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकच लिपस्टिक एकच ब्लश बघत असणार आहात, आय नो. आणि दिस इज मी बेसिकली. नंतर मी इथे आयशॅडोसाठी खूप पिंक कलर लावते आहे. पिंक एकदम खूप सटल मेकअप लुक ठेवतं, कारण हा क्लीन गर्ल लुक आहे, त्याच्यात मला अजिबात एकदम डार्क असं काही ठेवायचं नाही आहे आणि खूप सिम्पल साधं ठेवायचं आहे. म्हणून मी शिमरी पिंक असा हा कलर आहे नायकाच्या पॅलेटमध्ये, तो मी यूज केला. त्यानंतर मी इथे यूज करत आहे मेबलिनचा मस्कारा, जो माझा ऑल टाईम फेवरेट आणि अफोर्डेबल मस्कारा आहे, ट्रस्ट मी. आणि खूप चांगला व्हॉल्यूम देतो तुमच्या मस्कारा लॅशेसला. नेक्स्ट, आफ्टर युझिंग मस्कारा, आफ्टर अप्लाईंग मस्कारा, मी इथे यूज करत आहे माझी ऑल टाईम फेवरेट लिपस्टिक, जी मला 100 लोकांनी माझ्या इंस्टाग्रामवर यूट्यूबवर विचारलं आहे की मृणमयी तू कुठली लिपस्टिक लावते मला प्लीज सांग आणि ही कुठली शेड आहे. तर ह्या शेडची लिपस्टिक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. Thank you.
आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपले गिवअवेचे रूल आहेत की प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका या व्हिडिओला, आणि तुमचा सगळ्यात फेवरेट पार्ट कुठला होता या व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा. आणि गिवअवेमध्ये मिळणार आहे तुम्हाला तारुंध्याचे स्क्रंचीज. सो गेट रेडी आणि